धनगरवाडा या मराठी चित्रपटामुळं चंदगड तालुक्यातील काजिरणे धनगरवाडा संपूर्ण महाराष्ट्राला समजला आजही इथल्या मुलांना शिक्षणासाठी चिखलाच्या पायवाटेतून सुमारे दहा किलोमीटर पायपीट करत चंदगडला जावं लागतं लॉकडाऊनमुळं या धनगरवाड्यावरील अनेकांचा रोजगार गेला गेली दीड वर्ष शाळा बंद आहेत अशा परिस्थितीत शासनानं विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता विकसित करण्यासाठी सेतू अभ्यासक्रम सुरू केलाय पण ऑनलाईन शिक्षणासाठी आवश्यक मोबाईलचा इंटरनेटचा रिचार्ज धनगरवाड्यातील मुलांना परवडत नाही पण चंदगड तालुक्यातील रयत फाउंडेशननं धनगरवाड्यावरील या मुलांना दोन महिन्यांचा मोफत मोबाईल रिचार्ज करून दिलाय चंदगड तालुका हा डोंगराळ भूप्रदेशाचा दुर्गम तालुका आहे या तालुक्यात अजूनही अनेक धनगरवाडे असे आहेत जिथं कसल्याही मूलभूत नागरी सुविधा नाहीत आजही आठ ते दहा किलोमीटरची पायपीट करून विद्यार्थ्यांना शाळेत जावं लागतंय अत्यंत गरीब असलेले इथले लोक काबाड कष्ट करून जगत आहेत पण कोरोनामुळं अनेकांचा रोजगार गेला तरीही कर्ज काढून या गोरगरीब पालकांनी मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी महागडे मोबाईल घेऊन दिले कारण सगळं शिक्षणच ऑनलाईन झाल्यामुळं पर्याय नव्हता आईवडिलांनी मोबाईल हँडसेट दिले खरे पण दर महिन्याला इंटरनेटचा रिचार्ज करणं त्यांना परवडत नव्हतं अशावेळी दाटे इथल्या रयत सेवा फाउंडेशनकडून धनगरवाड्यावरच्या सर्व विद्यार्थ्यांना दोन महिन्यांसाठी इंटरनेट रिचार्ज करून देण्यात आलं त्यामुळे या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न सध्या तरी सुटलाय यावेळी समीर नाईक गिरीश गुरव संजय साबळे सूरज तुपारे देहू यमकर जगन्नाथ यमकर धोंडीबा पाटील बिरू यमकर नाना पाटील बाबू पाटील उपस्थित होते